आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुका सांगतो मागे माझ्या अंगार पुराड उगारलानी होती. बायो सांगतस का? हो. अच्छा माझ्या बरोबर कसे दिवस काढायचे तुम्ही सांगा, कसे दिवस काढायचे? ताबडतोब पोलिसांना फोन करून कळवा. करा तुम्ही फोन. अगो पण नाही, आता जात फोन लावून कळवा ते. नको पोलिसांना फोन नको. त्यांना जर कळला पोलीस माझ्यामुळे इलेले आहेत तर माका जीवानिशी मारतील. एकदा काय तर ठरय, नक्की काय तर सांग माका. एकदा हे पोलिसांना बोलायला काय त्यांना परत पाठव घ्यायचा नाही होय काय? मग नको पोलिसांना फोन नको. तुम्ही काय करा माहितीये त्याच्यापेक्षा? माझा या गरीबाचं सामान घेवा. तुमका काय व्हाया आता घेवा. म्हणजे कसा ते जे पैसे गावतील ना त्याच्यात ना भाजी भाकरी करून त्यांना देतोय. म्हणजे त्यांचं राग जरा शांत होतलो ना म्हणून. नक्की मा. बरं बघूया काय काय सामान असत. दाखवते माका. हे माझ्याकडे पापड असत, या मीठ पण होता, ह्या घेवा. थांब मी दुकायचे पैसे आणून देतोय. हे घे हे घे. दादन हो आमच्या सारख्या अडलेल्या माणसांका अडीनडीक उपयोगी पडून तुम्ही पुण्यच कमवलास. देव तुमचा भला करतोय, आशीर्वाद घावतले तुमका. येतय कुळदाचा पीठ घेवा. अरे क्या मका माहिता तूच मका. दादा परबांका चांगलाच गाठलंय. असो सगळं माल इकू कहो. लोकांपुढे वाईस रडला ना त्यातल्या त्यात पुरुषांच्या पुढे रडला ना कि बरोबर मदत करत असाच करत. चांगले पैसे गावले. मम्मीला काय झाला? शिले ना रूप समोर येता. काय ना कुठकी कवडी देऊचं नाही तुका. त्याचा काय वास येता काय तुका? वास काढू असं वास काढू. अडक्या बघा माहिता तू हयच काहीतरी झाडा मागे लपलेलो. अडक्या काय कित्याक ना या अच्छा बकरीच रूप घेतला. अडक्या मका फसवतस काय? कुत्र्याचं रूप घेतलं का? दाखव तुम्ही. काय करू? हयच येता वैसन पळूक पण जमूचा नाही. अच्छा मोकळ्या जागेत जाऊन पळतय. पळत गेलय तरी हो माका गाठतलो. त्याका कळाक नको, मी त्याका घाबरलय. ता पळत गेलो ना तरी हो माका गाठतलो. त्याका कळाक नको, मी घाबरलो हाती. ओ,
बाबांची तब्येत ठीक असत ना? अगो तू जास्त विचार करू नको, सगळं ठीक असतला. मग त्यांना फोन ना कित्याक लागलो? हाय त्यांना हॉस्पिटलात नेऊचा झाला तर पैसे नको काय गो म्हणून माका रडा गेला. पण ते सगळं सामान घेऊन चाललो होतस खर बघलस ना गो त्या बापाशी पुढे ना माझ्यारी येईल या. अगो तुझं बापाशी माका घरा बाहेर काढला आणि माका काय म्हणाले माहितीया? पैसे कमवून आणलंस ना तरच घरात घेतलंय. माझ्या चेडवाचा इथं चांगला चाललेला आणि हाऊस पैराचे सामान निघता असं त्याच सामान निघत. आई तुम्ही दिनी उभे राहा, काही लागलं नाही ना तुमका? लागलं ते बो 50,000 रुपये तरी. आये काय नाही, ओ काय नाही, गाडी घाबरली पण चक्कर इली असेल. आय तू आमच्या अंगडा चल, मी बोलते बाबा नवडा. चल उठा उठ अगे कशा तू कसरासती इतकं सामान आणलंस काय? सूर नको विचारू गो काय काय आणि काय ना काय ना आणलंय का. दिवाळा कधी निघतला मी वाट बघतोय. अजून किती वेळ? पपल्या आई तसला काय बोला नको. अरे पप्पा ना ऐकला तुझ्या तर सोडून काढित तू का? आई बोला नको आई तसला. अरे नमस्कार नमस्कार राजू सेठ, या 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 नमस्कार यावा यावा. अहो तुमच्यासारख्यांचे पाय आमच्यासारख्या गरिबांच्या पेढीक लागले खरा सांगतय, धन्य झालं खरा सांगतय, धन्य झालंय मी. आता माझो धंदो बघा. मी करतो तुमका थोडा वेळ हा जेवलोय वाटत मी जेवलोय काय जेवल झाला वाटत झाला माझा. भूक लागली आमा माहिता माका मनानच मी हईलय तुका भरवूक. तू आज कशी दिलस जादू आ माझ्याकडे? ज
जेव बसल होते ताटपण भरलेला होता तरी मग पोट भरल्यासारखं किती वाटणार नाही. जेवलं होतंय मी विचार करून करून जिरला असताना मला दे झोपाय आहे गे चर्चेक वाव देऊ नको. चर्चेक वाव गो तू माझी लग्नाची बायको अस माका कोण किती विचारतलो. हा ह्यो तुझो हात धरून चाललंय ना तरी माका कोण विचारतो नाही. तुमका काय लाज लज्जा आली ना पोरांच्या वरचढ झालास. ए बाबा ह्या वाटेन जाऊ नको ही वेतोबाची वाट असा त्याच्या वाटेत खै इलस ना आणि फेऱ्यात गावलं तर खैचे खै फेकून देत तुका. काय तुमचा अजब कारभार माझी वाट म्हणे दुरुस्तो मी सगळ्यांसाठी माका ह्या वाटेवरनच जाऊचा आणि मी जातलंय. कोण बघ्या माझा काय वाकडा करतो. तुका परत एकदा सांगतोय ह्या वाटेन जाऊ नको ही आमच्या वेतोबाची वाट असा तू जर आडवं गेलस ना तर तो तुका सोडूचो नाय. आता तर माका बघूच असा उगाच विषयाची परीक्षा घेऊ नको. काय नाय इथून हलायचंय नाही भयाता कर मात चढलो काय रे तुका. होय चल तुका दाखवतय तुका पहिलाच ओळखलं नाही पण तू माका दर्शन द्यावचा म्हणून मी तुझ्याशी वाद घालीत रेवलंय. माका माफ कर देवा. हे रस्त्यात हरवलेत ना देव जाणे कोण भेटला की तासन तास गप्पा मारित बसत मग काय त्यांना घराची आठवण होत नाही. शा काय बोलायचं आता यांच्या पुढे. ओके बाय हे कसे इले आणि कधी इले जादू बिदून इले की काय माका काय रातच्या चकू बिको लागलो काय. छा आता रात्रीचा एकट्या तुकट्यान येऊ जप नको बाय. अरे तुझ्या बाप दमल्यापासून या सामान हाय हा वरून बघताले ना तर तुका शाप देताले शाप. मका सांग तू तुझं असो निर्णय कसं काय घेतलास. हा एका शब्दात सुद्धा विचारलंस नाही. आवस असा मी तुझी आवस विसरा नको नानी खोत असा मी नानी खोत. या घरात काय चाललं ना आता मका कळूक वया. अरे आज तू या सामान विकलंस उद्या यो वाडो विकसित परवा आमका विकसित का कानाय या घरातून या सामान. हॅलो
अडक्या काय दिलं होतं तर सगळं घेऊन गेला. पडला माझा असा आपण घेऊन चालवा. काहीतरी उपाय करू कोया, काहीतरी उपाय करू कोया. आओ. आओ. हाँ कर. लक्ष्य खया काय नाही, काय नाही. पाणी घ्या. मग भूक लागली. घरात काही खाऊ का असत काय? असा घेऊन येत. आओ, मी घेऊनच येत होत आहे. मी हेच खात आहे. आओ बर. आओ पाठ तरी घ्यायचा ना. नाही काय तू आणलंच घ्यायचं. तुम्ही त्याची चिंता करू नका. तो असा त्याची चिंता कर. त्याच्याच कृपेने घरात चूल पेटतली. घरात कोण उपाशी रवायचा नाही. त्याने पॉट दिल्या ना सगळे खाऊ पण तोच घालतल. तुम्ही जेवा, काळजी करू नका. पैसे ठेवा. कसले पैसे? तुम्ही दिलेले पैसे. हे सामान विकलं ना त्याचे पैसे. हा तुमच्याकडे, तुमच्याकडेच ठेवा, तुमच्याकडे. पर पण असं आव जाऊ करू नका. हो अवघडल्यासारखं वाटत. मला माहित हे पैसे वाढा वाचवू पुरेसे नाही. पण काळजी करू नका, मी अजून पैसे मिळवतले. हा पण आपलं वाढो आपल्याकडे सर. अहो तुम्ही इतको त्रास नका करून घेऊ. यो वाढू नसात ना तरी माका चाल. पण माका तुम्ही धडधाकट वयत. असो बसो खोताचं वाढो असा. तू खोताकडेच राहा. काळजी करू नका. वाढू खोताचं कडे घरातला सगळा सामान विकू नका. स्वयंपाक घरात जेवून बसलस कशा? तोंड दाखवची लाज वाटत तुका? नाही हिनाच तुका हैसर आणला असताला. अरे भाई तू ना बायलेच्या ताटाखालचा मांजर झालोस. तुझ्यात आता पहिल्यासारखी धमक रवली नाय. तू आता खोत रवलंच नाय. अरे देवळात जाऊन भीक माग. भीक आहे कशाक बोलतास त्यांका? त्यांची अवस्था तरी बघा. चित्त थाऱ्यावर नाही आहे त्यांचा. तू जेऊ तरी द्या त्यांका. हो जया गोडगोड बोलणं असा ना तुझ्याकडेच ठेव. माझ्यावर त्याचा काही एक परिणाम होतो नाय. माझ्या पोराक पहिला घोळात घेतलंस आणि आता माका घेऊन बघतस. पण मी अशी ताब्यात येऊच नाही.
आई आता बांगड्यो भर बांगड्यो तूळ फूक उकीरड साफ कर घरात लो केर कचरो काढूक ना सुरुवात कर लोकांका कळू दे आईच्या बायकोन भाई काय करून ठेवलं ता आओ आओ आए घबरा सगळं पाणी पडलं ना तर कचरो मारून झाल्यावर ना सारून घे चल घे इतका काम गो हात पाय फुटतात गो माझे माका एवढं काम नाही जमूच आहे धकल्याकडचं दागिनं सोडूचो ना मग त्याच्यासाठी पैसे होत ना मग चल काम कर लवकर कर तुम्ही बघित काय बसलास झाडू घ्यावा पहिलो केअर काढा केअर काढा पहिलो काय बनू ओ तुमची वखरीतली कामं संपली मग तुम्ही आई काय करतास जावा दी तकडे जावा नाहीतर घोळ होत थोय जावा जावा देवा ती झाडू आईकडे जा आई सगळी कामावर मी जाऊन येते आली मोठी बाई साहेबी एक दिवस ना तुझ्या वर्गात मोठा होतल आणि सगळ्यांका ना हाताच्या बोटावर नाचवतल तुका तर आधी नाचवतल आई शिक्का मागला होता तुला फुटले काय दिसला नाय बाई साहेब माझं जरा काम असं करतलात काय काय म्हणालास बॉटल हाती डोक्यात बाई नुसतं बघितल्यावर कळायचं त्याने हाफ केलाय की फुल हा आपण आत्ताच आहे गुंड साले कळून पण येत नाही गुंड कसले हे सोफिस्टिकेटेड गुन्हेगार कळला कळला अहो चांगल्या चांगल्या घरातले लोक अगदी बायका सुद्धा गुन्हेगार बनले सासूतपणे गुन्हा करतात आणि पसार होतात त्यांच्याकडे बघितलं की वाटतं ही काय साधी माणसं ही काय गुन्हा करणार पण पक्के असतात हा हल्लीचीच एक न्यूज सांगतो मुंबईत एका चांगल्या घरातल्या बाईने बऱ्याच लोकांना गंडा घातलाय दुप्पट करून देते म्हणून सांगून पैसे अडपले लोकांकडून आणि झाली आहे पसार गोरगरिबांना लुटले हो पोलीसही तिच्या मागावर आहे अरे गुन्हेगार कितीही हुशार असलो सासूद असलो आणि तो खायच्याही वेळात जरी जाऊन लपान बसलो तरी पोलीस त्याला पकडतच हे पण खरंय दादा जेवण खरंच तुम्ही बनवलंय तुम्ही पोलिसात ना हॉटेलात पाहिजे होत वर्ल्ड फेमस झालं असत भारीच भारीच झालंय जेवण ए बाई जेवण देव जेव ना बाबू हा तुझी गावातली कामं झाली मा नाही अभि जमी थोडा टाइम लागेल त्या भूताच्या घराचा लिलाव करायचं मग लिलाव हा तुमच्या घराच्या जागेवरती हॉटेल बांधायचं होत त्याला जे पैसे दिले होते 10 लाख रुपये ते पण द्यायला तयार नाही अब उसमें ऐसा घुसेगा ना लिलाव तर होणारच आज का उपवास आहे नाही का चला मग जेवायला भूक लागली आता पागल आहे का आता बका बका जेवला मी कधी अरे बोट घशात जाईपर्यंत जेवत होतास तू तसं नाही भाऊ अरे त्यांना खाऊक नाही आणि तो जेवक सुद्धा नाही काय मग कोण जेवलं
तो खाय होतो। बाबू तुका सांगतोय, मी जेव्हा एकटो होतय ना तेव्हा सुद्धा दोघांचा जेवण बनवी, तरी सुद्धा जेवण कधी उराग नाही, मागसून येऊन तो जेवून जायचो। आज तर तो प्रत्यक्ष येलो, तू खरोच भाग्यवान असे। अरे आज तुझ्या पंक्तीक माझो वेतोबा येऊन जेवून गेलो। बघ मी उपाशी राहायचं का? महादेवा आज जाऊन जरा टोप बघून ये। बघतो काका, हा काय प्रकार आहे? भरपूर जेवण उरले। माझो वेतोबा कधी कोणा उपाशी ठेवतो नाही। कली मंदिर में जाएंगे माथा टेकने के लिए। झनसळवादी टम ना सके। कोताच्या वाड्यात लिलावा कायव करू ही संधी सोडता कामाने, पैसे किती लागाने, वाडो माझो हो कसोयो। औषिक खाऊ दरवाजा उघडूच ठेवलो होतो, कोणीतरी बघितलं दरोडाखोरांना सांगितलं परत इटम ना। नको नको ना उशिरा पडन त्याच्यावर। तसंही वाडो माझ्या मालकीचं झाल्यावर त्या सगळ्या दरोडोखरांका माझ्याकडे नोकरीकच ठेवतले। बघ कोणाची किती देणी येऊची होत त्याचं सगळं चूक हिशोब माका होत। अजिबात चूक चालला का माने? होय दकू, आज अचानक हो हिशोब कसलो करतो? लाखोंची उलाढाल करूची हा काय? तालुक्यात दुकान घालूचा विचार हा काय? अरे तुला सांगितलं तेवढा काम कर बरे, माझा हिशोब चुकवलंस। अरे पण सांग तरी माका इतको हिशोब कशाक करतो? खोताच्या वाड्याचा लिलाव हा तो माका जिंकूचो हा, त्याच्यासाठी सगळं हिशोब चाललो हा, त्याच्यासाठी सगळी जमाव चालली हा, कळला? झाला समाधान? आता घप राहू, उगाच माझा डोके खाऊ नको। अरे पण ही आपली आयुष्यभराची कमाई ती अशी एका झटक्यात आपली? आपली नाही माझी। धंदो कसो करूचो अक्कल यायची तुका? तुझ्या आता धंदो दिलो ना तर सोन्याच्या धंद्यावर ना पितळ्याच्या धंद्यावर आणतलं म्हणा। ह्या दुकान माझ्याकडे चालूक दिलेला कळला मा, लक्षात ठेव। आता ही सगळी कमाई घरातला सगळा सोना चांदी सगळा ऐकूचा आणि कशेव करून माका 40 लाख जमा करूचे, नाका कायव करून तो वाडो जिंकाचा, कळला? तोपर्यंत मी शांत बसायचंच नाही, लक्षात ठेव। हा तो वाडो माझो हा आणि माझोच होतलो, बाकी कोणीच त्या वाड्याचा मालक होऊ शकत नाही, तो वाडो माझोच होतलो। माझी इतक्या वर्षाची इच्छा पुरी हो केली आता मी कशी घट्ट धरून ठेवतलय, अजिबात जाऊ देऊ नाही। तू एक काम कर, सगळ्या घेणेकरांका ताबडतोब फोन कर। हा बोल वाडो आता माझोच। पहिल्या दिवसापासून रोषणाई करून चकमकून टाकतले पूर्ण सगळं एकदम। नियतिक ह्याच मान्य होता, थकलो काय ऊंची चीज आहात एका बरोबर माहित होता। एकदा काय वाडो येऊ माझ्या मालकीचो झालो की गावातल्या सगळ्यांवर खोतासारखो मी राज्य करतलय। नको का घर शापित असा, त्याचं नाच सोड। अरे अडचणीत येशीत भाऊ, इतके नको रे वाईट वाटून घेऊ। बघ वया ना तर त्याच्यातली एक अडगळीची खोली तुका देत आहे मी, पण वाईट तरी गोड बोल। काय
वाडो खोताचो वाडो माझो खोताचो वाडो हे बाबू शेट्टी हजार नोटीशी जरी पाठवलास ना तरी नानी घाबराची नाय मी जितक्या जमिनीवर दिसतोय ना तितक्या दुपटीन आत अस तुला केव्हापासून खुणावते मी त्यांना एकट्याच गाठून बोल एकट्याच गाठून बोल पण तुला समजतच नव्हतं हे बघ तुला मी परत सांगतो मला बाबांना फसून पुन्हा कुठलीच गोष्ट करायची नाहीये अगं त्यांच्या नजरेला नजर देऊ शकत नाहीये मी आता अरे तू ना ढक्कन आहेस ढक्कन बाबांना फसव असं म्हणतच नव्हती मी तू ना जन्माचा स्लो आहेस रे एकही गोष्ट तुला वेळेवर कळत नाही बरं नाही कळत तरी काहीतरी कारण काढून बाजूला यायचं होतस ना पण नाही त्यांच्या समोर डिम्मासारखं बघत काय बसलायस सॉरी नाही रे नाही तू नाही मीच मूर्ख आहे तुझ्यासारखं बावळ्यासोबत लग्न केलं I'm feeling so guilty and embarrassed now for myself. अरे यार, खरंच सॉरी. Just go to hell. तुझी ना खूप नाटक झाली आहेत आता पकली रे मी यार ऐक ना म्हणतो अगं खरंच सॉरी पण बाबांना फसवायचं नव्हतं मग कोणाला बाबू शेट्टी त्यांना फसवायचं अगं बाई तो बिल्डर आहे बारा गावचं पाणी पाहिलं तो आधीच हारलास तू अरे फसवायचं म्हणजे गंडा वगैरे घालायचं नाही म्हणत आहे मी मग इमोशनल फूल करायचं पाहिलं नाहीस दादांवर त्यांचा किती जीव येते हो मग त्याला जर का कळलं की तुझी नोकरी गेली आहे किंवा तुझी एक किडनी निकामी झाली आहे हा किंवा क्रिशला जन्मतच भयानक एखादा आजार झालाय तर पैसे मागता येतील आणि तो काय 5-10 हजार रुपये देणारला नाहीये लाखाते लाखात नाही नको अगं त्यांना खरं समजलं तर जीव घेतील ते तू नाही बोललास तर मी घेईन अगं पण अरे तुला आपल्या मुलाला चांगलं शिक्षण नाही द्यायचंय का त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण नाही करायच्यात का चांगलं घर गाडी लाईफस्टाईल नकोय का हे सगळं आपल्या मुलासाठी बोल ना आणि हे पाठी लागलेला ससेमीरा जर का जाणार असेल तर क्रिश सुद्धा आपल्या सोबत राहू शकेल ना तुला आपल्या मुलाची शपथ आहे क्रिशची शपथ आहे त्याच्यासाठी तुला हे करावंच लागेल लक्ष्मी चालून आली आहे या संधीचा आपण फायदा घेऊयात पण देवाचं पुस्तक वाचताना कधी बघलंय नाही त्यांना पण माका पोलीस अटक करू गेले होते तेव्हा मी वेतोबाच्या देवळात गेलो होतो हे असे अचानक किती आले आणि माका पाऊस जाऊ कशात करता गेला होता मग आता परत आणि माझ्याकरता मागण नाहीतर माझं काही खरं नाही पण तेव्हा गोष्ट वेगळी होती आणि आता परिस्थिती वेगळी मी त्याका हाक मारली तर तो माझं ऐकतलो पण माका त्याका संकटात आणायचा नाही अहो ह्या जा काही घडतात तर त्याच्याच मर्जीने चालला म्हणजे त्याच्या मनात पण तरी तुमच्या मनात ह्याच असलात तर मी थंय जाऊ तयार पण एकटीन नाही तुम्ही आणि मी आपण जोड्यान जाऊन त्याच्या पायावर डोक्या टेकवूया आपण त्याका शरण गेलो ना तर तो आपला ह्यातून सोडवतो पण जायचा तर आपण दोघांनी निर्णय तुमचो तुमच्याशी माझी 7 जन्माची गाठ बांधलेली आहे मी जो निर्णय घेशात मान्य असत जास्त
विचार करत बसू नकोस. आधीच आपला मेंदू छोटा, आणखीन त्याच्यावर ताण देशील ना तर फुटायचा. विचार करायचा का मी करेन, तू फक्त कृती कर. पण मी नेमकं काय करायचंय? युजलेस, बाहेर जा आणि त्या बाबू शेट्टीला गाठ, त्याला एखादा इमोशनल ढाचा दे आणि पैसे काढ त्याच्याकडून. किती वेळ शिकवायचं रे तुला? दादा, एक दोन दिवसामध्ये खोताच्या घराचा लिलाव लागेल. अभी वो बचने वाला नहीं. दादा, मैडी. मैडी. हाँ. ही कोण? ही मंजू. अरे कळलं मला, पण कोणाची कोण? मुलगी, बायको, बहीण, काहीतरी नातं असेलच ना. ही खोताची. पुढे बोलशील? अगं, ही खोताची ठेवलेली. काय गो, काय झालं? दादा, मला बाबू शेट्टींना भेटायचं, मला बोलायचंय त्यांच्याशी. असं म्हणत ये आत ये. मंजू, हे बाबू शेट्टी. बाबू ही मंजू ह्या गावातच राहता. आपली ओळख नाही, पण मला कळलं तुम्ही दादांच्या घरी आलात म्हणून धावत आले. मला तुमच्याशी बोलायचं. तुम्हाला जे काय बोलायचंय ते बोला इंदास. करणे का नाही? खोतांच्या वाड्याचा लिलाव तुमच्यामुळेच होतोय ना? नका करू. नाही, मला माहितीये तुमचं कर्ज आहे ते, पण त्यासाठी तुम्ही माझं घर ताब्यात घ्या ना. माझ्याकडे जे काही आहे ना ते खोतांनीच दिलेलं आहे. माझं राहतं घर सुद्धा त्यांचंच देणे. तुम्ही माझं घर घ्या, पण वाड्याचा लिलाव थांबवा. खोत तुमचे कोण? एक मिनिट. दादा थांबा. आजपर्यंत मागून चर्चा करणारे खूप पाहिले, ऐकले, पण आज पहिल्यांदाच कोणीतरी समोरून थेट विचारले. कुठलाही रोष न पत्करता, कुठलाही आडपडदा न करता. खरं बोलताना किमान माझा आधार म्हणून तरी थांबा. खोत माझे कोण? साहेब, मी मूळची इथली नाही. खोतांमुळे मी ह्या गावात आले. त्यांनी मला आधार दिला म्हणून मी आज इथे येऊन तुमच्याशी बोलू शकते. मला कळायला लागल्यापासून ना पुरुषांनी भूक मिटवण्याचं साधन म्हणूनच पाहिलंय माझ्याकडे. त्यांच्या नजरांना जखमा करायच्या मला. म्हातारे कुतारे याला अपवाद नाहीये. खूप भीती वाटायची या जगाची. पैसे काय इले? माझ्या रुबाब धरत, माझ्या आयशीवर, स्वतःच्या आयशीवर. ते 2000 दागिन्यांसाठी, त्या धाकल्याकडून जोडवून घेऊसाठी एवढी कामं करू लागता. याच्यापेक्षा ते तू हो भरू महेशला. तो बिचारो पैसे दे होतो माका, ते हे ना ते कधी आऊ दिला ना. महेशरावांका ना एकट्यात गाठू कवा आणि बोलू कवा, म्हणजे त्यांच्याकडून बरोबर पैसे उकळत नाही. एका कळायचं पण. जेलातल्या कैद्यांका पण कोणी एवढा कामाक लावला ना.
बायगे आए अहो काय झालं तो काय झालं म्हणून काय विचारता पुरा अंग ना आमला हो आता ह्या वयात मका एवढी कामं झेपतली आहेत काय सांगा आता पायांचा कापरा भरला हो हात पाय थरथरतात नुसते पाय रिवरी उठतात माझे नुसते आई आई तुम्ही आधी शांत व्हा नक्की काय म्हणूचा ना त्या नेमक्या सांगा ढकल्या शेट असत ना त्यांच्याकडून माझी सोन्याची पुडी असत ती सोडवची असत ती सोडवून आलं आणि लागला ना तर यांच्या पगारातले पैसे कापून घेवा पण आता शालग्याचं जास सोडवा नाही होत ना माका खरंच सांगते नाही होत ना आय माका काय अडचण नाही पण शालग्याक कळलं ना तर गोंधळ होतलो तुमका माहित आहे ना तिचा स्वभाव कळला तर ना तुमच्या आमच्यातली गोष्ट ना एका कसा कळतला काय कळतला ते का बरोबर कळतलं माका तुका काय वाटलं की आहे माका काय कळायचं नाय हो असा तो माझो माका सगळं सांगतल आणि हा तुका ना एक पैसो पण मिळायचो नाही आणि काय हो तुमका वखारीत काम असा ना जावा नाहीतरी तुमका ना पिडत राहतली अरे जाव म्हटले नाही सारखे पिडत राहतली मी पिडतोय अगो आवसा मी इसरा नको तू मग वाग ना तशी आणि काय गे झाले कपडे धुत भांडी घासून झाली कचरो काढून झालो मगे ना ही सगळी काम कर तेव्हाच तुका घरात जाऊक मिळतला बघून घेईन तुका बायो काय झाला बायो बायो काय झाला सोडा सोडा बरा असेल भांडी घासतोय अगो काही एक झाला नाही बायो काय बोलतोस इतका आजारी असेल पण माझा केक विशाल घ्या जाऊ दे त्यांनी सांगितलं ना माका करूकच हवा मी या सगळं काम पुरा करतले अजिबात थांबूच नाही तो आदेश मोडूच होता या सगळा माझं जीव गेलो तरी चालू आणि मी हा काम सगळं पुरा करूनच राहतो बायो बायो ऐक मग सोड 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 बायो 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 जा तू आराम कर हा उगाच दगदग करू नको ओ बायो जीवा जप हा काल पण उन्हात फिरत होतस मनान चक्कर इली असं तू सोड मी करते किती आहे तुमचा उगाच त्रास हा करते आज उगा सालग्या कळला ना तर माका अख्ख्या गावाची भांडी घासून लावतला तुझ्यापेक्षा नको अगो बायो वारासाठी आपली दुश्मन नाही ती काय बोलूची नाही मी घासते तू आधी आराम कर होय होय तुम्ही म्हणतास म्हणून ना तुम्ही म्हणतास म्हणून नाही तर तू चल आधी माझ्या पै तू अगो बायो मी आहे ना तू काळजी करायला नको सावकाश सावकाश हा तू हा सावकाश 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 एकदम चक्कर येली हो कळलाच नाही तू आधी आराम कर तू काय बोलू नको कुठे आणलं चल तुका स्वर्ग दाखायचंय स्वर्ग स्वर्ग अरे चल तर